जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू दे। हे समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना। समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया। भक्तांनो, देव म्हणतो, तुम्ही कोणतेही काम केले असेल तर त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील आणि जर तुम्ही चांगली कामे केली असतील तर जाणून बुजून किंवा न कळत ती चांगली कामे तुम्हाला तुमच्या कठीण प्रसंगातून वाचवतील आणि जर तुम्ही चुकीची कामे केली असतील आणि जर तुम्ही पाप केले असेल तर तुम्हाला त्याची शिक्षा नक्कीच भोगावी लागेल। मित्रांनो, एखादी व्यक्ती कितीही छुप्या पद्धतीने वागत असली किंवा एखादी व्यक्ती कितीही हुशारीने वागत असली तर असं म्हणतात की देवाच्या आजूबाजूला कॅमेरे बसवलेले असतात। देव हे निसर्ग आणि प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवतात आणि आपल्या प्रत्येक पावलाचा त्या परमेश्वराजवळ हिशोब आहे। आणि मित्रांनो, हे आपल्याला एका सुंदर कथेद्वारे लक्षात येईल। मित्रांनो, एका गावामध्ये दोन मित्र राहत होते आणि या गावात राहून आपण पैसे कमावू शकत नाही असं त्या दोघांनाही वाटलं आणि मग दोघेही पैसे कमावण्यासाठी शहरामध्ये निघून गेले। तेथे काही वर्ष राहून त्यांनी भरपूर पैसा कमावला। मग त्यांनी विचार केला की आता आपण आपल्या घरी परत जाऊ कारण आपण खूप पैसे कमावले आहेत आणि त्यावेळी वाहतुकीच्या इतक्या सुविधा नव्हत्या। ते स्वतःच्या पायावर प्रवास करत होते। वाटेत रात्र झाली म्हणून त्यांनी आजची रात्र इथेच विश्रांती घेण्याचे ठरवले। एक मित्र म्हणाला की मी इथे राहून आपल्या पैशाचे रक्षण करतो, तू बाजारात जा आणि जेवणाची व्यवस्था कर। मग दुसरा मित्र बाजारात गेल्यावर त्याच्या मनात पाप आले। त्याला वाटले की आपण इतके पैसे कमावले आहेत, जर मी त्याला जंगलात मारले तर सर्व पैसे माझे होतील, अन्यथा मला त्याला अर्धा हिस्सा द्यावा लागेल। या चुकीच्या विचारामुळे त्याने मित्राच्या जेवणात विष मिसळले आणि तो अन्न घेऊन मित्राकडे निघून गेला। मित्राने ते अन्न खाल्ले आणि ते अन्न खाल्ल्यामुळे त्याचा तिथेच मृत्यू झाला आणि तो दुसरा मित्र सगळे पैसे घेऊन घरी परतला। त्यानंतर त्यांच्या घरी मुलगा झाला। त्याचा मुलगा जन्माला आला तेव्हा तो खूप आजारी होता। त्यांनी आयुष्यात जे काही पैसे कमावले होते ते सर्व पैसे त्यांच्या मुलाच्या उपचारात वाया गेले। मुलगा मोठा झाला तसा त्यांच्या संपत्तीचा नाश होत गेला। मुलगा थोडा मोठा झाल्यावर त्याच्या वडिलांनी विचारले, बेटा तू इतका आजारी का आहेस? तू लवकर का बरा होत नाही? मी माझ्या आयुष्यातील सर्व काही पैसे फक्त तुझ्यावरच गुंतवले आहेत आणि तरीही तुझी तब्येत काहीच बरी होत नाही। तब्येत बरी नसताना त्याचा मुलगा म्हणाला, कोणता मुलगा आणि कोणता बाप? मी तुझा तोच मित्र आहे ज्याला तू जंगलात विष पाजून मारले होतेस आणि माझा तोच हिशोब चुकता करण्यासाठी मी तुझ्या मुलाच्या रूपाने तुझ्या घरी आलो आहे। आता तुझ्याकडे माझा असणारा हिशोब पूर्ण झाला आहे म्हणून माझे आयुष्य मी इथे संपवत आहे। भक्तांनो, या कथेद्वारे आपल्याला हे शिकायला भेटते की एखादी व्यक्ती स्वतःला कितीही हुशार समजत असली आणि जर त्याने चुकीचे काम केले असेल तर त्याचे परिणाम त्या व्यक्तीला आज नाही तर उद्या पण नक्कीच भोगावे लागतील। मित्रांनो, कोणतीही व्यक्ती स्वतःने केलेल्या कर्मापासून दुःख भोगल्याशिवाय त्या व्यक्तीची मुक्ती कधीच होऊ शकत नाही। जर त्याने चुकीचे काम केले असेल तर त्याचे परिणाम आज नाही तर उद्या पण नक्कीच भोगावे लागतील। मित्रांनो, कोणतीही व्यक्ती
त्याने स्वतःने केलेल्या कर्मापासून दुःख भोगल्याशिवाय त्या व्यक्तीला कधीच मुक्ती भेटत नाही। म्हणून मित्रांनो, जर आपल्याला जिवंतपणीच मुक्ती हवी असेल तर कर्म करताना कधीही कोणाचाही वाईट विचार करू नका। त्या परमेश्वराने आपल्या वाट्याला जेवढं लिहिलं आहे तेवढं आपल्याला नक्कीच भेटेल। त्यामुळे मित्रांनो, नेहमी चांगला विचार करा आणि नेहमी सत्याचा विचार करा आणि नेहमीच चांगले कर्म करा। तर भक्तांनो, आजचा आपला व्हिडिओ इथे संपत आहे। तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। जय जय रघुवीर समर्थ।